लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। श्रमिक नगर भागात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या 5 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या कारवाईत 3,500 रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने केली। बारकू दौलत माळी, जितेंद्र प्रकाश तिरमली, नारायण निवृत्ती तुपसुंदर, राहुल राजेंद्र वाणी, राजू नामदेव जाधव अशी संस्थांची नावे आहेत। या प्रकरणी युनिटचे हवालदार राजेंद्र घुमरे यांच्या फिर्यादीनुसार श्रमिक नगर येथील माळी यांच्या घरामागील उंबराच्या झाडाच्या अडोशेला काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती युनिट 2 पथकाला मिळालेली होती। काल सायंकाळी पोलिसांनी छापा टाकत संशयित पत्त्याच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळताना मिळून आले। संशयितांच्या ताब्यातून 3,430 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।